राजकारण हे केंद्रातलं असो वा राज्यातलं, सर्वत्र साम दाम दंड भेद ही आयुधं वापरली जातात। असाच प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होताना दिसतोय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जो विरोध करेल, जो समर्थन देणार नाही, त्या शिवसैनिकांचा ठाण्यातच बंदोबस्त केला जातोय। शिंदे गट आक्रमक झाल्याने या कारवाया केल्या जात आहेत असाही आता आरोप केला जातोय। पाहूया। ठाण्यात केला जातोय विरोधकांचा बंदोबस्त। एमआरटीपी अंतर्गत दोन माजी नगरसेवकांवर कारवाई। वर्तक नगरमधील बेकायदेशीर अनधिकृत दुकानांवर कारवाई। एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल। गेल्या महिनाभर राज्यात जे राजकारण सुरू आहे, त्या राजकारणानं आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचं एकंदरीत चित्र ठाण्यात प्रकर्षानं दिसून येत आहे। जे आपले समर्थक नाहीत, जे आपल्याला विरोध करतायत, त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम शिंदे गटानं सुरू केल्याची एकच चर्चा झडती आहे। शिंदे यांना समर्थन दिलेल्यांची उद्धव ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली, तर आता शिंदे गटाला समर्थन न देणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांवर शिंदे गटानं थेट एमआरटीपी म्हणजेच अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल करायला सुरुवात करून कोंडी करायला सुरुवात केली आहे। एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टी कारवाईला शिंदे गटानं गुन्हे दाखल करून उत्तर दिलंय असं बोललं जात आहे। जे म्हणतात ना समर्थन दिलं नाही, त्यामुळे हे दडपशाही म्हणतात किंवा दबाव यंत्र आपण म्हटलं जाताना त्या प्रकारची कारवाई केलेली आहे ती। त्याच्यात काही सत्य नाही आहे। म्हणजे तुमच्या बाजूचे सगळे सत्य आणि आम्ही असत्य, पण हे असं मला वाटतं हे बरोबर नाही करत आहे सर। की शिवसेना हा कल्पवृक्ष आहे, या कल्पवृक्षाखाली बसणाऱ्यांनी त्याची फळं खावी, त्या सावलीत बसावं, फक्त त्याच्या मुळावरती घाव करू नये एवढीच इच्छा आहे। ही कारवाई रविवारी करण्यात आल्यानं आणखी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नवनियुक्त शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक समिधा मोहिते यांचं उपवन येथील झुणका भाकर केंद्र तसंच हिरानंदानी इस्टेट मधील माटोमाटो बारवर एमआरटीपी अंतर्गत तोडक कारवाई केली गेली आहे। तर समिधा मोहिते यांच्यासह त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल केला गेलाय, तसंच माजी नगरसेवक दशरथ पालांडे यांच्या मुलाच्या क्लिनिक सेंटरवर कारवाई केलेली असून माजी महापौर प्रेमसिंग रजपूत यांच्या मुलांचे येऊर येथील हॉटेल बॉम्बे डक वरती देखील कारवाई केली गेली आणि त्यांच्यावरही एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। शेडचा वाणिज्य वापर कोणी करायचा नसतो, ती शेड बहुमजली इमारतींसाठी, तळमजल्याच्या शॉपसाठी नाही आहे, ती निवासी वापराच्या बहुमजली इमारतींचं संरक्षण करण्यासाठी शेडची परवानगी दिली जाते साहित्य आयुक्तांमार्फत। पण याच्याबद्दल असंख्य तक्रारी आलेल्या आणि याच्यावर मी यापूर्वी पण 2 महिन्यापूर्वी कारवाई केलेली होती। पक्षांतर्गत विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी अनेकदा उत्तर दिलंय, याच कुरघोडीला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं ते सारखं बोलतायत। आता तर ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आपल्या विरोधकांचा नायनाट करण्यासाठी शिंदे गटानं गुन्हे दाखल करत सुडाचं राजकारण सुरू केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष पेटलाय, त्याचा फटका बसतोय तो शिवसैनिकांनाच। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।